24 तारखेला रात्री पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान तक्रारदार नामे भूषण श्रावण शेलार वय 22 वर्ष राहणार देवी वागेश्वरी सोसायटीच्या बाजूला मेरधाम पेठ रोड नाशिक हे शनि शिंगणापूर येथून देवदर्शन आटोपून 3 पुतळे फुलेनगर पेठ रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी उतरले। त्यानंतर फिर्यादी त्यांच्या मामाच्या घरी पायी जात असताना 3 पुतळे फुलेनगर पेठ रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी आले असता 2 अनोळखी इसमांनी तक्रारदार यांच्या पाठीमागून येऊन त्यांना रस्त्यात थांबवून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यातील एका इसमाने त्याच्याजवळील कोयता तक्रारदार यांच्या मानेवर उगारून दुसऱ्या इसमाने त्यांच्या हात पकडून तक्रारदार यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून जबरीत चोरी केली। यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पंचवटी पोलिसांनी सूत्र फिरवत समाधान सुरेश वाघ राहणार शेषराज महाराज चौक फुलेनगर पंचवटी नाशिक हा सर्वात गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे अधिक कसून तपास केला असता त्यानं पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदारांसोबत गुन्हा केल्याचं कबूल केलंय। याबाबत पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तसंच आरोपी समाधान सुरेश वाघ हा पंचवटी पोलीस ठाण्याकडील अभिलेखावरील गँग हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर आतापर्यंत चोरी जबरी चोरी घरफोडी असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास एकूण 2 गुन्ह्यांची उकल करण्यास यश प्राप्त झाले। सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे रोहित केदार पोलीस हवालदार सागर कुलकर्णी पोलीस नाईक दीपक नाईक पोलीस शिपाई घनश्याम महाले राजेश राठोड कुणाल पचलोरे राजेश मांदळे कैलास महाले यांनी पार पाडली। काल दिनांक 23/2022 माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळे आणि सहायक पोलीस आयुक्त विभाग एक यांच्या आदेशाप्रमाणे निगम पथकाचे ए पी आय सत्यवंत पवार आणि त्यांचं पथक आणि नाईट गस्तीचे ए पी आय रोहित केदार नाईट गस्तीचे अंमलदार यांना सराईत गुन्हेगारांकडे गुन्हेगार चेक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे त्यांनी 13 सराईत कडेपार गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगार चेक केलेले आहे। दरम्यानच्या काळात 3:30 वाजेच्या दरम्यान एक शेलार नावाचे इसम पायी जात असताना पेठ रोडला समाधान वाघ नावाच्या इसमाने जो सराईत गुन्हेगार आहे त्याने कोयत्याचा धाक दाखवून नवीन साथीदार तयार करून मोबाईल हिसकावून जबरदस्ती घेतला होता कोयत्याचा धाक दाखवला होता मान्यवर ठेवून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात फक्त वर्णन होतं पण या पथकाने रात्री त्या वर्णनावर शोध घेतला असं तो समाधान वाघ असल्याचं निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याचा दुसरा जो साथीदार जय खरात याला देखील ताब्यात घेतलेला आहे। दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। हा जो समाधान वाघ आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गँग हिस्ट्री शीटरमधील गुन्हेगार आहे। त्याला यापूर्वी तडीपार केलं होतं इम्पिडिएट अंतर्गत कारवाई देखील झाली होती आणि 1 वर्ष तो जेलमध्ये होता। अशा पद्धतीने त्यांनी नवीन साथीदारांसह गुन्हा केलेला आहे। नाटक करण्यात आलेली आहे उद्या रेमंड घेऊन आणखी गुन्ह्याची शक्यता आहे। आता पावतीचे तपासदारात आहे त्यांनी अजून एक गडबड केल्याचे देखील निष्पन्न झालेलं आहे। पुढील तपास ए पी आय डंबाळे फुलेनगर चौकी करत आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी नाशिक।